सहकारी कारखाना कामगार संघटनेच्या वतीने कामगारांबरोबरच सामान्य जनतेच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत त्यासाठी दत्त कारखान्याच्या परिसरात माही सेवा सुविधा निर्माण करण्यात आली असून या सेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी केले येथील श्रीदत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर श्री दत्त शर्करा औद्योगिक श्रमिक संघटनेच्या वतीने श्रीदत्त ई सेवा केंद्राचे उद्घाटन शिरोळ तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार पी जी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गणपतराव पाटील हे होते त्यावेळी ते बोलत होते नायब तहसीलदार पाटील म्हणाले दत्त साखर कारखान्याने लोकहिताचे निर्णय कायमचे घेतले असून नव्याने सुरू झालेल्या माही सेवेचा लाभ सर्वांनाच होणार आहे दत्त कारखाना परिसर हा व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बरोबर सर्व नागरिकांसाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे ई सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल कामगार संघटनेचे त्यांनी कौतुक केले या कार्यक्रमास कारखान्यांचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटनेचे खजिनदार रावसाहेब भोसले डी जी दबडे संजय संपाळ विश्वजित शिंदे यांच्यासह अधिकारी युनियनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रारंभी स्वागत कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब बनगे यांनी केले आभार अविनाश भुशिंगे यांनी मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर कलगी यांनी केले